नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लैंगिक प्रजनन म्हणजे काय या संदर्भात आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अलैंगिक प्रजनन म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. तर अलैंगिक प्रजननामध्ये स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी हे दोन्ही एकत्र न येता एकामधूनच ज्याचं प्रजनन केलं जातं, नवीन जीवाचं प्रजनन केलं जातं, त्याला आपण अलैंगिक प्रजनन असे म्हणतो. पण लैंगिक प्रजननामध्ये मात्र स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी या दोघांचीही यामध्ये आवश्यकता असते. या दोघांचेही या ठिकाणी फलन प्रक्रिया घडत असते आणि म्हणून एक नवीन जीवाला जन्म दिला जातो, त्याला आपण लैंगिक प्रजनन असे म्हणतो, त्याला आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन असे म्हणतो. मग आता इथे दोन फोटो तुमच्या समोर मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर इथे एक फूल दिलेलं आहे आणि एक स्त्री आणि पुरुष या दोन्हीचं सिम्बॉल असणारे या ठिकाणी दोन फोटो तुमच्यासाठी मी दिलेले आहेत. तर ह्या फुलामध्ये काही स्त्रीलिंगी भाग आणि काही पुल्लिंगी भाग असतात. मग स्त्रीलिंगी भागामध्ये आपण जर हा जर पाहिला तर इथं एक ओहरी आहे, ज्याला आपण जायंग असे म्हणतो. इथं स्टिग्मा आहे, यामध्ये स्त्रीलिंगी भाग आहे हा. आणि हा जो भाग आहे याला आपण स्त्री केशर असं म्हटलं जातं आणि हा जो भाग आहे हा पुंकेशर म्हटलं जातं. यामध्ये अँड्रोशियम असतो, यामध्ये काही एक पुल्लिंगी भाग यामध्ये निर्माण केले जातात, त्याचं सविस्तर माहिती आपणास मी पुढं देणारच आहे. आणि या फोटोमध्ये एक स्त्री, ज्यामध्ये स्त्री इंडिकेट करण्यासाठी दर्शवण्यासाठी एक सिम्बॉल वापरला जातो, एक वर्तुळ आणि खालच्या बाजूला प्लस चिन्ह असतं. आणि पुरुष दर्शविण्यासाठी, पुल्लिंगी दर्शविण्यासाठी एक वर्तुळ आणि वरच्या बाजूला एक ॲरो असतो, एक बाण असतो. मग अशा स्वरूपाचे स्त्री आणि पुरुष या ठिकाणी या प्रजननामध्ये या दोन्हींची आवश्यकता असते. आणि या फुलामध्ये पाहिलं, आपण वनस्पतीमध्ये पाहिलं तर अँड्रोशियम आणि गायनोशियम या दोन्हीचीही या ठिकाणी गरज पडत असते. तर मित्रांनो, आपण पुढं पाहूया लैंगिक प्रजनन. तर यामध्ये पहा, लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशींच्या मदतीने होते. म्हणजे लैंगिक प्रजननामध्ये दोन जनक पेशींची आवश्यकता असते. त्या दोन जनक पेशी म्हणजे स्त्री युग्मक आणि पुयुग्मक होत. म्हणजे इथं स्त्री आणि पुरुष या दोघांची आवश्यकता यामध्ये आपणास पडत असते. मग यामध्ये लैंगिक प्रजननात दोन प्रमुख प्रक्रिया आपणास पाहायला दिसून येतात किंवा आपल्याला आढळून येतात. तर त्या कोणत्या असतील? तर एक आहे युग्मक निर्मिती आणि दुसरी आहे फलन प्रक्रिया. मग युग्मक निर्मिती म्हणजे युग्मकाची निर्मिती केली जाते या टप्प्यामध्ये, आणि या टप्प्यामध्ये दोन तयार झालेल्या युग्मकांची इथे फलन प्रक्रिया घडत असते. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये ही युग्मक निर्मिती आणि फलन प्रक्रिया या दोन्ही प्रक्रियांचा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. म्हणजे आता आपणास लक्षात आलेलं असेल की लैंगिक प्रजनन म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी, म्हणजे स्त्री युग्मक आणि पुयुग्मक या दोन्हीचं एकत्रीकरण झाल्याच्या नंतर एक नवीन जीवाला निर्मिती केली जाते किंवा नवीन जीवाला जन्म दिला जातो, याला आपण लैंगिक प्रजनन असे म्हणतो, त्याला आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन असे म्हणतो. मग यामध्ये घडणाऱ्या ज्या दोन प्रक्रिया आहेत त्या म्हणजे एक युग्मक निर्मिती आणि दुसरी म्हणजे फलन प्रक्रिया. ती कशी आहे ते आपण इथं पाहूया. आता हे पहा, तर मानवी जीवन चक्र या ठिकाणी इथं सविस्तर आपल्यासाठी मी इथे दाखवत आहे. तर पहा, युग्मक निर्मिती म्हटलंय. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी या एक गुणी, ज्याला आपण हॅप्लॉइड असं म्हणतात, म्हणजे एक गुणी असतात म्हटलंय. आता इथे एक छोटंसं चित्र मी तुमच्या समोर दिलेलं आहे. हे वनस्पती असो किंवा मानवामध्ये असो, ह्या दोन्हीमध्येही अशाच प्रकारची प्रक्रिया घडत असते. मग आता इथं पाहूया आपण, इथे पहा, एक स्त्री दिलेलं आहे, तर इथे हा पुरुष दिलेला आहे आणि इथे स्त्री दिलेली आहे. म्हणजे यांच्यापासून एक गुणी म्हणजे अर्धगुणी सूत्री युग्मकाची निर्मिती होते म्हटलंय. कोणती? अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. मग अर्धगुणसूत्री किंवा अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया इथं घडत असते. समजा हा पुरुष आहे तर यामध्ये 2n अशा स्वरूपामध्ये असतात. मग ह्या 2n चं विभाजन 1n हा n, तर
तर यापैकी एक यन इथे येत असतो आणि स्त्रीमध्ये सुद्धा अशा स्वरूपामध्ये टू यन असतात, तर यांचं सुद्धा विभाजन यन आणि यन होत असतं. म्हणजे हा एक यन आणि हा एक यन, आणि यामध्ये सुद्धा हा एक यन आणि हा एक यन. म्हणजे मित्रांनो, इथं अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रिया घडते आणि अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रिया घडून या पुरुषामधून एक यन इथं येत असतो आणि स्त्रीमधून सुद्धा एक यन इथं येत असतो. म्हणजे या युग्मक जे आहे तर अशा पद्धतीने पुरुषामधला एक युग्मक इथं येतो आणि स्त्रीमधला एक युग्मक इथं येत असतो, ज्याला आपण एक गुणी असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये याला हॅप्लॉइड असं म्हटलं जातं. म्हणजेच ही झाली पुरुष प्रजनन पेशी, याला आपण स्पर्म, लक्षात घ्या इंग्रजीमध्ये याला स्पर्म म्हटलं जातं. ओके, हा वीर्यामध्ये सिमेनमध्ये हा स्पर्म आपल्याला इथे पाहायला मिळत असतो. आणि नंतर स्त्री प्रजनन पेशी अशा प्रकारची अंड पेशी इथेही तयार झालेली असते. मग ह्या दोन्ही पेशी पुढे नंतर एकत्र येत असतात. मग अशा स्वरूपामध्ये ही जी फलन प्रक्रिया आहे, म्हणजे हा जो स्पर्म आहे हा स्पर्म या अंड पेशीमध्ये प्रवेश करतो आणि शेपटी यामधून वगळून बाजूला पडते आणि एक फलनाची प्रक्रिया घडून इथं एक फलन झालेला अशा प्रकारची एक अंड पेशी इथं तयार होते. आणि मग नंतर इथून येणारा हा यन आणि हा यन दोन्ही मिळून इथे टू यनची प्रक्रिया घडत असते आणि नंतर एक गर्भधारणा प्रक्रिया घडते शरीरामध्ये. स्त्रीच्या शरीरामध्येही गर्भधारणाची प्रक्रिया घडत असते. जसं आत्ताच मी तुम्हाला फुलाच्या बाबतीत सांगितलं, जी अंड पेशी असते वरच्या साईडला जायंगमधून जे पुंकेश्वरमध्ये येतात आणि अंड पेशीच्या मध्ये गर्भधारणा म्हणजे त्या ठिकाणी फलन प्रक्रिया होऊन फळाची निर्मिती फुलामध्ये होत असते. अशा प्रकारची गर्भधारणेची प्रक्रिया होऊन त्यामध्ये टू यन म्हणजे द्विगुणी, अशा पद्धतीचा द्विगुणी एक भाग यामध्ये निर्माण होतो आणि याच्या आधारे एक बालकाला म्हणजे नवीन बालक जन्माला येत असतं. आणि या नवीन बालकाचं रूपांतर नंतर स्त्री किंवा पुरुषामध्ये अशा स्वरूपामध्ये इथं होत असतं. म्हणजेच युग्मक निर्मिती म्हटलंय तर लैंगिक प्रजननामध्ये पहिला टप्पा आहे युग्मक निर्मितीचा. तर स्त्रीपासून पुरुषापासून एक युग्मक आणि स्त्रीपासून एक युग्मक, एक गुणी युग्मकाची अशा स्वरूपामध्ये निर्मिती होत असते. आता आपण पुढे पाहूया की फलन प्रक्रिया यामध्ये कशी घडत असते. तर मित्रांनो, ही फलन प्रक्रिया या प्रक्रियेत स्त्री युग्मक आताच आपण पाहिले आणि पुयुग्मक या एक गुणी पेशींचा संयोग होऊन द्विगुणी, ज्याला आपण डिप्लॉइड असे म्हणतो किंवा डायप्लॉइड असे म्हणतो, युग्मनजाची म्हणजे झायगोटची निर्मिती होते. याला फलन म्हणजेच फर्टिलायझेशन म्हणतात. हा युग्मनच सूत्रीविभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होत असतो. आता मग हे वनस्पती असो किंवा प्राणी असो, वनस्पतीमध्ये एक स्त्री जे स्त्री केशराचा जो भाग सांगितला तुम्हाला, त्यामध्ये हा एक फर्टिलायझेशन प्रक्रिया त्यामध्ये घडत असते, फलनाची प्रक्रिया त्यामध्ये घडत असते आणि त्यामधून नवजात फळाची म्हणजे नवीन फळाची त्यामध्ये निर्मिती होत असते. आणि मानवामध्ये मात्र स्त्रीमध्ये अशा प्रकारची फलनाची प्रक्रिया घडत असते आणि नवीन भ्रूण तयार होतो, नवीन बालकाची वाढ स्त्रीच्या गर्भाशयामध्ये होत असतो. मग अशा स्वरूपाची ही झाली फर्टिलायझेशन प्रक्रिया, ज्याला आपण फलन असे म्हणतो. तर लैंगिक प्रजननामध्ये युग्मनजाची निर्मिती आणि फलनाची प्रक्रिया या दोन प्रक्रिया यामध्ये घडत असतात. मग आता जिथं सांगितलं तुम्हाला हा स्पर्म आहे, यामध्ये त्याचे काही गुण असतात, DNA असतात, यामध्ये इथे येत असतात आणि म्हणून या अंडपेशीबरोबर याची फलन प्रक्रिया घडते. म्हणजे हा शुक्राणूवाला, ज्याला आपण स्पर्म म्हटले, हा शुक्राणूवाला आणि ही एक गुणी अंडपेशी दोन्ही एकत्रीकरण करतात आणि दोन्ही एकत्रीकरण झाल्यानंतर एक अशा स्वरूपाची एक कायिक पेशी तयार होते, ज्याला आपण द्विगुणी युग्मनज असे म्हणतो. म्हणजे फलनाची प्रक्रिया कशा स्वरूपामध्ये घडते यासाठी एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रत्यक्षामध्ये ॲनिमेशनचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो तुम्ही आवर्जून पाहायला विसरू नका. तर अशा स्वरूपामध्ये हे दोन एकत्र येतात आणि द्विगुणी युग्मनच तयार होत असतो. त्यानंतर आता पुढे पाहूया आपण यामध्येच ही लैंगिक प्रजननामध्ये ही मानवी जीवन चक्र इथं सांगितलं तुम्हाला. तर यामध्ये इथं पहा,
या प्रजननामध्ये नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांचा सहभाग होतो. आता नर जनक म्हणजे इथं पुरुष आहे आणि मादी जनक म्हणजे इथं स्त्री आहे. पण फुलामध्ये जर हे पाहिलं आपण तर हे मादी जनक म्हणजे हा स्त्री केशर हा स्टिग्मा असेल आणि इथं जायंग असेल. तर मादामध्ये एक फलनाची प्रक्रिया या फुलाच्या मध्यभागामध्ये इथे घडत असते. मग अशा प्रकारच्या या दोन जनकांचा यामध्ये सहभाग होत असतो. आता पुढे पाहूया आपण नर जनकांचे पुयुग्मक तर मादी जनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होत असतो. म्हणजे पुरुष प्रजनन पेशी ज्याला आपण पुयुग्मक म्हणतो आणि स्त्री प्रजनन पेशी ज्याला आपण स्त्रीयुग्मक म्हणतात हे दोन्ही एकत्रीकरण घडतात आणि दोन्ही एकत्रीकरण घडून एक फलनाची प्रक्रिया यामध्ये इथे घडत असते. आता पुढे पाहूया आपण मित्रांनो यामध्येच पुढे काय सांगितलं बघा. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुकी असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकाशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्माबाबत जनकापेक्षा वेगळा असतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस म्हणत असतो बघा की एखादी मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर तो बऱ्याच वेळा आईसारखा किंवा वडिलांसारखा तो दिसत असतो. म्हणजे आईचे गुणधर्म किंवा वडिलांचे गुणधर्म त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपणास पाहायला मिळत असतात आणि काही गुणधर्म मात्र आई वडिलांपेक्षाही वेगळे असतात. जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय जनकांशी साम्य दाखवतात तो चेहरा असेल केस असतील डोळे असतील आवाज असेल उंची असेल त्वचा असेल काही गुणधर्म त्यांचा साम्य येत असतो. म्हणजे आईचे काही गुणधर्म येत असतात त्यामध्ये आणि वडिलांचे काही गुणधर्म यामध्ये येत असतात आणि एक नवीन बालक यामध्ये तयार होत असतो. मग हे वनस्पतीमध्ये सुद्धा त्याच स्वरूपाची प्रक्रिया घडत असते. म्हणजे बऱ्याच वेळेस फलनाची प्रक्रिया पराग सिंचनाची प्रक्रिया घडत असताना बऱ्याच वेळेस जे काही पुंकेश्वर असतात ते दुसऱ्या झाडावर जे येत असतात. समजा दोन आंब्याची झाडं असतील अशा प्रकारची दोन आंब्याची झाडं असतील मित्रांनो अशा प्रकारची दोन आंब्याची झाड आहेत तर हे एक झाड आणि हे एक झाड. तर या झाडावरचे पुंकेश्वर या झाडावर जर येऊन पडत असतील तर निर्माण होणारं फळ या झाडासारखंच निर्माण होईल असं सांगता येत नाही. कारण का या झाडातील काही गुणधर्म यामध्ये इथे आलेले असतात. म्हणून त्याची चव असेल त्याचा आकार असेल त्याचा रंग असेल काही ना काही त्यामध्ये बदल पडत असतो. त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन प्रक्रिया असे म्हणतो. मग आता पुढे काय सांगता येईल आपणास तर जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येत असते. विविधता आपण पृथ्वी तलावर जेवढे काही प्राणी दिसतात ते सगळे प्राणी सारखे दिसत नाहीत. समजा जरी गाय असेल तर त्या गायीचं वासरू त्या गायीसारखंच असतं असं नाही. पण काही गुणधर्म गायीसारखे असतात पण 100% गायीसारखे नसतात. आई वडिलांसारखंच मूल असतं असं नाही. काही गुणधर्म असतात पण 100% नाही. म्हणजे सजीवामध्ये ही विविधता आढळून येत असते. म्हणून जगातील या पृथ्वी तलातील प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या गुणधर्मामध्ये वेगळा असतो. म्हणून ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवण्यास मदत होते. जुळवून घेण्यास म्हणजे वातावरणामध्ये बदल होत असतात तापमानामध्ये बदल होत असतात आणि ह्या बदलामध्ये स्वतःला जुळवून घेण्यासाठी त्या जनुकामध्ये बदल घडून येत असतो. त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःस वाचवू शकतात. म्हणजे लक्षात घ्या वनस्पती असेल किंवा प्राणी असेल पर पृथ्वी तलावर ज्या काही प्रक्रिया घडत असतात ज्या सातत्याने बदल घडत असतात आणि त्या बदलामध्ये स्वतःला सामावून घेण्यासाठी स्वतःला ॲडजस्ट करण्यासाठी त्या वनस्पतीमध्ये त्यांच्या गुणधर्मामध्ये बदल घडून येत असतात. तर अशा स्वरूपामध्ये ते घडून येणारे बदल त्या वातावरणाशी जुळवून घेतात तिथे समायोजन करून घेतात आणि म्हणून ते पृथ्वी तलावरून ती वनस्पती ते प्राणी नष्ट होण्यापासून संरक्षित राहतात आणि त्यांचा पुढे वंश हा टिकून राहतो. तर अशा स्वरूपामध्ये या व्हिडिओमध्ये आपण लैंगिक प्रजनन म्हणजे काय ते सविस्तररित्या अभ्यासलेलं आहे. तर मित्रांनो निश्चितच आपण पुढील व्हिडिओ मात्र पाहायला विसरू नका. तर या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद.